आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत शुग्ण बढवलं परत तळेगाव डिमनेरे तालुका शिरूर येथील भैरवनाथ नगर वेळ नदीवर कोल्हापूर पद्धतीचा असणारा बंधारा गेल्या तीन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात पूर्णपणे विस्कळीत झाला असून बंधाऱ्यातील लोखंडी ग्रिल तुटले आहे बंधाऱ्यावरील संरक्षण कठडे नसल्यामुळे पायी चालणाऱ्या व्यक्तीला अरुंद असलेल्या बंधाऱ्यावरून चालताना जीव मुठीत धरून जीवघेणा प्रवास करावा लागतोय मागील वर्षी एका तरुणाला ग्रिल नसल्याने अंदाज न आल्याने बंधाऱ्यात पडून आपला जीव कमावा लागला होता अनेकांची दुचाकी देखील बंधाऱ्यात पडल्या आहेत त्याचप्रमाणे एजा करणाऱ्या बंधाऱ्यावरून करताना अंदाज न आल्याने पडून दुखापती होण्याचे प्रकार सुद्धा घडलेत लोकवस्तीची वर्दळ असल्याने या मार्गावरून शाळकरी मुले दूध उत्पादक गवळी वयस्कर वृद्ध यांची नेहमीच वर्दळ असते तब्बल तीन वर्ष हा जीवघणा प्रवास सुरू असताना देखील संबंधित भैरवनाथ नगर बंधारा देखभाल दुरुस्तीसाठी तळेगाव ढमडेरे ग्रामपंचायत यांच्या कार्यकक्षेत असताना देखील गावची पाणी पुरवठा योजना देखील, करत, करत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तळेगाव ढमडेरे येथील नागरिकांनी वारंवार तक्रार केली आहे त्याचबरोबर येथील शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा पांढरी वस्ती समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय स्वातंत्र्य सैनिक आरबी गुजर यांच्या वतीने भैरवनाथ नगर येथील बंधाऱ्यावरून विद्यार्थी शालेय प्रवास करीत असल्याने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूचे संरक्षण कठणे लोखंडी ग्रील मागील पुरात वाहून गेल्याने विद्यार्थी प्रवास करत असताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे बंधारा लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी निवेदनाद्वारे वारंवार मागणी करून सुद्धा कुंभकर्णासारख्या झोपलेल्या ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच उपसरपंच पदाधिकाऱ्यांना अद्यापपर्यंत जाग आलेली नाही तब्बल तीन वर्ष होऊन देखील केलेल्या पाठपुरावा पत्रव्यवहाराला के टोपली दाखवली जाते ग्रामपंचायत कडून सदर विषयाबाबत कानाडोळा होताना दिसत आहे कारभाराला गावकरी वैतागले असून दुरुस्ती करून ग्रामस्थांना सुखद दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे याच विषयासंदर्भात आमचे प्रतिनिधी यांनी तळेगाव ढोमडे गावचे विद्यमान सरपंच अंकिता भरत भुजबळ यांच्याशी संपर्क साधला असता सदर बंधारा हा गावात पाणी पुरवठा करण्यासाठी बांधण्यात आला असून वाहतुकीचा अथवा येण्या जाण्याचा मार्ग नाही ग्रामस्थांनी धोकादायक रीतीने बंधाऱ्यावरून जीव घेणा प्रवास अथवा एजा अजिबात करू नये बंधाऱ्याच्या संरक्षण कठडे दुरुस्तीसाठी मागील काही वर्षात ग्रामपंचायत मध्ये सरपंच नसल्याने प्रशासक काम पाहत होते त्यानंतर सरपंच पदाची जबाबदारी माझ्याकडे आल्यानंतर ग्रामपंचायत उपलब्ध करू देता आला नाही आणि आता ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती सुधारली असून प्रस्ताव तयार करून दुरुस्तीचे काम करणार आहोत त्यासाठी अंदाजे चार ते पाच लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे आमदार अशोक पवार यांच्याकडे देखील पाठपुरावा केला असतो असून त्यांनी दुरावस्थ झालेल्या बंधाऱ्याची पाहणी केलेली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाशी देखील पत्रव्यवहार केला असून त्यांच्या समवेत संबंधित अधिकारी आणि ग्रामपंचायत शिष्टमंडळांनी प्रत्यक्ष बंधाऱ्यावर जाऊन पाहणी केलेली आहे थोड्याच दिवसात कामाला सुरुवात होईल तोपर्यंत नागरिकांनी भैरवनाथ नगर बंधाऱ्यावरून जीवघेणा प्रवास करू नये असे त्यांच्याकडून सांगण्यात आले असले तरी तळेगाव ढमडेरे गावामधील पांढरी वस्ती तांबूळ ओढा भैरवनाथ नगर येथील विद्यार्थी शहरी पावसाळ्याच्या दिवसात पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने सुमारे एक दीड किलोमीटर दूरच्या अंतरावरून पायपीट करावी लागत आहे त्यामुळे भैरवनाथ नगर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या जवळच नागरिकांच्या सोयीसाठी तात्काळ नवीन पर्यायी पुलाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर तळेगाव ढमडेरे शिरूर आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनल करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा